प्रत्येकाचं मन हे जर आनंदी, म्हणजे तुम्ही जर कृष्णाला आठवलं तर केदार हा राग आणि केदार राग म्हणजे कृष्ण असं करून जर तो ऐकलात तर तो आनंद कायम तुमच्या आयुष्यात राहील. स्वराला माध्यम धरून जर त्या पद्धतीने प्राणायाम पण केलं तर आपल्याला त्याचा अजून उपयोग होतो. भीतीवर परिणाम करण्यासाठी तुम्हाला रम या अक्षराचा, या बीजमंत्राचा उपयोग होतो.